नमस्कार, डिजिटल प्रवास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दैनिक प्रवासच्या पिंपरी कार्यालयामध्ये गणरायाचे आगमन झालं आहे. या गणरायाच्या आरतीसाठी आणि दर्शनासाठी देहू नगर पंचायतचे नगरसेवक माजी बांधकाम सभापती योगेश काळोखे आणि नगरसेवक प्रवीण काळोखे, नगरसेवक मयूर शिवशरण, देहू ग्रामस्थ संदीप गाडे आज आपल्या प्रवास कार्यालयात आलेले आहेत. देहूचा ग्राम पंचायत ते नगर पंचायत कसा प्रवास झालेला या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेते नमस्ते, प्रवासच्या डिजिटल प्रवास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, सर्वप्रथम मी प्रभातला शुभेच्छा देतो. मी विचारल्या प्रश्नाचं उत्तर असेल, ग्रामपंचायत ते नगर पंचायत हा जो प्रवास आहे हा ग्रामपंचायत असताना देहूचा विकास आणि आता जो नगर पंचायत आहे खूप फरक पडलेला आहे. ग्रामपंचायत असताना जी कामं होती त्याच्यापेक्षा डबल काम आणि डबल निधी हा आता नगर पंचायतच्या माध्यमातून देऊला येत आहे. देऊची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. देऊमध्ये लोकसंख्या वाढत असताना देऊतल्या मूलभूत सुविधांवर पण प्रशासनावर खूप ताण येत आहे, याबद्दल काय सांगा? बरोबर आहे, ताण येत आहे. कारण ज्यावेळेस ग्रामपंचायत त्यावेळेसची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या जर पाहिली तर त्यावेळेस खूप एवढं मोठं तफावत होतं की आता कमीत कमी देऊची लोकसंख्या ही 70,000 आसपास झालेली आहे. त्यामुळे देऊमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधांवर ताण येत आहे. तरी नगर पंचायतच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आणि मावाचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात निधी हा देऊला येत आहे आणि त्याच्यातून खूप सारे कामं होत आहे. आणि आत्ताच्या जर पाहिलं तर सद्यस्थितीला देऊ नगर पंचायतमध्ये जवळजवळ सर्व अधिकारी हे आलेले आहेत, त्यामुळे आता बरीचशी कामे आता मार्गावर चालू आहे. पिंपरीचे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी देऊ गायरांची जागा मागितली जाते, तर या संदर्भात आपला देऊ गायरांचा विरोध आहे, नेमका काय विषय आहे? विरोध म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की जर देहूचा आम्हाला विकास करायचा असेल, देहूची प्रगती करायची असेल, तर देहूला कायरन हा एकच भाग शिल्लक आहे. कारण एक साईडला आम्हाला पूर्णपणे कॅन्टोनमेंट मिलिटरी हद्द आहे, एक साईडला पूर्ण तालुक्याची हद्द आहे, राहिली नदी, राहिला फक्त आमचाच भाग. आणि आमच्या भागात जर आम्हाला भविष्यात काय कृती करायची असेल तर त्या जागेचा पर्यायच नाही. प्लस आम्हाला देवस्थानला सुद्धा आपण काय करतो की जस पालखी निघते इथून पुढे आपण पंढरपूर जातपर्यंत प्रत्येक गावांमध्ये शासनाने एक विशिष्ट ठिकाणी जागा अशी ठेवली आहे. कशासाठी? दिंड्यांसाठी. देऊमध्ये अशी जागा कुठे आहे? तो विचार केला तर देऊला सुद्धा ते गाड्यांचा पर्यायच नाही आता. म्हणून आमचं म्हणणं काय की पहिला आमच्या देऊतल्याच्या मूलभूत सुविधा आहेत, हॉस्पिटल असेल, क्रीडांगण असेल, शाळा असेल, किंवा तुकारामाचं ऑडिटोरियम असेल, किंवा म्हणजे ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्यासाठी जागा द्यावी, कचरा प्लांट असेल, आणि मग पुढचा विचार करावा. देऊकारांच्या जागेवर मार्केट यार्डसाठी जागा द्यायला देऊकारांची म्हणजे तयारी आहे, पण मुख्यालयासाठी विरोध आहे, नेमकं काय आहे नेमकं विषय? तर काय होतंय की देऊ जे मार्केट यार्ड आहे ह्याला जागा द्यायला देऊकारांचा संमती काय? कारण जर मार्केट यार्ड देऊ मध्ये आलं तर आज खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल आणि जे आजूबाजूचे शेतकरी यांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय होईल आणि सगळ्यांचा फायदा होईल. म्हणून आता देऊ देण्यासाठी काही हरकत नाही कशाला मार्केट यार्डला. गेल्या 2-2.5 वर्षाचे काळ होते, नगर पंचायतीने काय काय विकास कामं मार्गी लावली देऊकारांची, काय सांगता येईल काय? गेल्या 2-1.5 वर्षामध्ये आम्ही आल्यापासून नगर पंचायतच्या माध्यमातून आमच्या सर्व नगरसेवकांच्या नगराध्यक्षांच्या माध्यमातून लोकप्रिय आमदार सुनील शेळकेंच्या माध्यमातून देऊमध्ये खूप मोठा विकास झालेला आहे. देऊमध्ये रस्ते झालेले आहेत. देऊमध्ये आता सध्या आमची 48 कोटीची पाण्याची योजना आता मंजुरीच्या स्टेजवरती आहे. देऊचा कचरा प्लांटचा विषय आता 4-6 महिन्यात मार्गी लागेल. प्लस देऊचा जो आता लाईटचा जो प्रॉब्लेम चालू आहे त्या लाईटच्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा देऊमध्ये आता 10 एकर जागा आम्ही देऊ नगर पंचायत आणि एमएससीबीच्या माध्यमातून ते प्लॅन टाकायच्या याच्यात मार्गावरती आहे. देऊमध्ये नदी जवळ असताना अनेक वेळा एटीएम पाण्याचे एटीएम वगैरे जास्त प्रमाणात चालू आले, पाण्याची नेमकी समस्या काय आहे? प्रॉब्लेम असा आहे की ते देऊची जी वाढती लोकसंख्या आहे हा ग्रामपंचायत आणि नगर पंचायत याच्यामध्ये खूप मोठी तफावत होती. ग्रामपंचायत असतील लोकसंख्या आणि कोरोना काळानंतर देऊचा जो झपाट्याने विकास झाला प्रगती झाली त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला की पहिली जी योजना होती ना आता खूप फरक आहे लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या याच्यामुळं नगर ग्रामपंचायतला पाणी पुरवणं खूप अवघड होतं त्या काळामुळे. आता बऱ्याचशा त्यावेळेस एटीएम चालू झाले पण आता नगर पंचायतच्या माध्यमातून जवळजवळ 100% म्हणजे 90% ते लोकांना आता पाणी पुरवठा होत आहे चांगल्या प्रकारे. आणि आता आम्ही बांधण्याचं पण काम केलेलं आहे त्यामुळे आता एक 4-6 महिने जो पावसाळा संपला तिथून पुढे लोकांना पाणी तुटकडे होणारच नाही कारण बांधण्याचं पण काम झालेलं आहे. देऊमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर देऊमध्ये भाविकांची येण्याची संख्या वाढली आहे नेमकं, पण फ्लोटिंग लोकसंख्या वाढली आहे, तसेच बाकीचे बांधकाम कन्स्ट्रक्शन साईट वाढलेलं आहे. मूलभूत सुविधा पुरवताना प्रशासनाचं पुढचं नियोजन काय असेल?
प्रशासनाचं नियोजन असं की प्रशासन आता सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, पूर्ण गावाचा विकास आराखडा पण तयार करत आहे. त्याच्या माध्यमातून पुढं ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व करण्याची तयारी प्रशासनाचे चालू आहे. नगर पंचायत होऊन गेले 1.5 वर्ष झाले. या 1.5 वर्षाच्या कार्यकाळात नगर पंचायत प्रशासक आणि राष्ट्रवादी सत्तेतील सर्व नगरसेवकांनी काय दिवसाठी काय काय केलंय या संदर्भातला आपण आढावा योगेश काळोखे आणि प्रवीण काळोखे यांच्याकडनं जाणून घेतला आहे. डिजिटल प्रभातसाठी प्रकाश यादव, पिंपरी चिंचवड.